तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण त्रिकोणी गृहितेची चौथी कसोटी पाहणार आहोत। मग चौथी कसोटी आहे कोकोबा कसोटी, कोण कोण आणि बाजू ह्याच क्रमाने, कोण कोण आणि बाजू ह्या क्रमाने तुमचे जर संगत कोण आणि बाजू आले तर आपल्याला ही कसोटी त्या ठिकाणी वापरता येते किंवा त्या कसोटीनुसार ते दोन त्रिकोण एकरूप ठरवता येतात। मग बघूयात, दोन त्रिकोणांचा अभ्यास करू पुन्हा एकदा आपण। त्रिकोण एल एम एन आणि त्रिकोण पी क्यू आर, मग यामध्ये बघा कोण एल चा संगत कोण पी हा एक रूप दाखवला आहे आपण एका विशिष्ट चिन्हाने। त्यानंतर कोण एम आणि कोण क्यू हे आपण एक रूप दाखवलेले आहेत आणि बाजू एम एन आणि बाजू क्यू आर हे आपण ह्या चिन्हाने काय केले एक रूप दाखवलेले आहेत। आता ह्या कोकोबा कसोटीनुसार दोन त्रिकोण एकरूप ठरवण्यासाठी एक विशिष्ट अशी आपल्याला त्यांनी कंडिशन दिलेली आहे किंवा अट दिलेली आहे। ती अट अशी आहे, जर एका त्रिकोणाचे दोन कोण व त्यांच्यात समाविष्ट नसलेली, महत्त्वाचा शब्द आहे, त्यांच्यामध्ये समाविष्ट नसलेली एक बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाचे संगत कोण आणि त्यांच्यात समाविष्ट नसलेली संगत बाजू। मग बघा या ठिकाणी बघू आपण, आता यल आणि यम हे दोन कोण आहेत आणि यांच्यात समाविष्ट असलेली बाजू कोणती आहे, यांच्यामध्ये समाविष्ट असलेली बाजू आहे यल यम। आणि मग यांच्यात समाविष्ट नसलेली बाजू कोणती असेल, उरलेल्या दोन बाजू त्यापैकी आपण यम एन घेतलेली आहे। समजा यम एन नसेल आणि यल यम यल एन असेल तरीसुद्धा चालेल या ठिकाणी, पण यल एनला जी संगत बाजू आहे पी क्यू पी आर तीच काय पाहिजे, ह्या दोन एकरूप पाहिजेत। एकतर यल एन एकरूप यल पी क्यू पी आर असेल किंवा यम एन एकरूप क्यू आर असेल। आपण या ठिकाणी यम एन एकरूप पी क्यू आर दाखवलेली आहे बघा, म्हणजे दोन कोण आणि त्यांच्यात समाविष्ट नसलेली, त्यांच्यात समाविष्ट नसलेल्या दोन बाजू आहेत पुन्हा, म्हणून त्या दोन बाजू जर असे असेल तर हे दोन त्रिकोण एकरूप होतात को बा कसोटीनुसार। आता आपण त्रिकोण एकरूपतेची शेवटची कसोटी पाहणार आहोत, कर्णभुजा कसोटी। बघा आता कर्णभुजा कसोटी म्हटल्यानंतर ते दोन त्रिकोण काटकोन त्रिकोण असतील हे निश्चित आहे, कारण बघा या ठिकाणी कर्ण एल एन एकरूप कर्ण एक्स झेड आणि ह्या दोन बाजू, उर्वरित दोन बाजू कोणत्या आहेत या ठिकाणी एल एम आणि एम एन, यापैकी कोणतीही एक बाजू ही तिच्या संगत बाजूशी एकरूप असेल, म्हणजे ह्या दोन त्रिकोणामध्ये एकूण दोन बाजू एकरूप असतील। पहिलं म्हणजे कर्ण एल एन आणि कर्ण एक्स झेड आणि या ठिकाणी आपण यम एन ही बाजू वाय झेडला एकरूप दाखवलेली आहे। म्हणजेच जर एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू, मग या ठिकाणी आपण कर्ण दाखवला आहे एल एन आणि दुसरी बाजू त्याची एक बाजू, ह्या दोन बाजूंपैकी आपण एक बाजू घेतली ही यम एन, ही बाजूसुद्धा असू शकते, ठीक आहे। कर्ण आणि एक बाजू हे दुसऱ्या काटकोन त्रिकोणाच्या कर्ण आणि संगत बाजू, हा कर्ण आणि ह्या यम एनची संगत बाजू कोणती इकडं वाय झेड यांच्याशी एकरूप असतील तर दोन त्रिकोण परस्परांशी कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप असतील।